मेंढीक भालगाव येथील शेतकरी दिगंबर सोराशे यांनी दिव्यांगावर मात करत तब्बल 22 एकर क्षेत्रावर 17 एकर टरबूज व 5 एकर खरबूज पिकाचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे. कोरोना व्हायरसच्या संचारबंदीमुळं ऐन हंगामात ग्राहक व्यापारी नसल्याने मात्र त्यांचं आर्थिक कंबरड मोडलं असल्याचं चित्र दिसून आलं आहे. सोराशे हे दरवर्षी मुस्लिमांचा सण असणारा रमजान ईदच्या आसपास काढणीला येतील असे टरबूज आणि खरबूज पिकाची लागवड करत असतात. मग यावर्षी खरबूज पिकाचे रिजवान या जातीचे बियाणे त्यांनी दिल्ली येथून मागवून त्याची लागवड केली, पण कोरोनामुळं त्यांना आर्थिक फटका बसला आहे. तरी पण शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाशी पाऊल उचलू नये असं आवाहन सुराशे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. रात्रंदिवस मेहनत करून दिव्यांगावर मात करत विक्रमी उत्पादन घेतलं, पण शेवटी कोरोनामुळे आर्थिक फटका बसलाच अशी स्थिती त्यांची झाली आहे. मात्र आत्मविश्वास न हरता मेहनत करण्याची जिद्द त्यांनी बोलून दाखवली आहे. बालगाव गंगापूर तालुक्यातील मेंढी बालगाव ह्या शेतामध्ये एक टरबूजवाडी म्हणून गाजलेलं एक मेंढी बालगाव या ठिकाणी प्रसिद्ध असलेले टरबूज आणि खरबूजाचे शेतकरी म्हणजे सुराशे अण्णा. सुराशे अण्णाचं यांचं महत्त्व आपण विशेष म्हणजे कामाला हाताला काम नसल्या कारणानं मोठे हातभार झालेले असतात. परंतु ह्या ठिकाणी दृश्य जर बघितलं एक शेतकरी मोठे किमान 25 ते 30 एकर क्षेत्र टरबूज आणि खरबूज लावून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देतात हे आपण जाणून घेणार आहोत. हे शेतकरी किमान कसा खर्च करतात आणि कसे उत्पन्न घेतात त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती प्रमाणात हे शेती पिकवतात असं त्यांचं मत आहे. तर अण्णा या बाबतीत तुम्ही सेंद्रिय शेतीचा कसा वापर करता? सेंद्रिय शेती आम्ही पूर्ण मशागत झाल्यानंतर पहिले शेणगट टाकतो, त्याची लागवड झाल्यानंतर गाईचं गोमूत्र सोडतो, नंतर शिलाई तयार करतो, जीवामृत तयार करतो. म्हणजे सेंद्रिय शेती करता आणि रासायनिक शेतीला बाद केलेली आहे. यातून तुम्हाला किती म्हणजे किमान किती क्षेत्र तुम्ही हे करता? 4 एकर पूर्ण क्षेत्र. अच्छा, असं किती क्षेत्र आहे एकूण तुमचं टरबूज? टरबूज 17 एकर होतं, टरबूज 5 एकर. तरुणाईमध्ये शेतकरी का हातभार झालेला असतो? ते कष्ट करायची क्षमता कमी असणार, पाणी झालं असेल ते जर कष्ट केलं पैसे भेटतात. म्हणजे शिक्षण करून मुलगा प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर.